छत्रपतींचा विचार म्हणजे दीक्षाभूमीवर पोहोचलेले आहेत मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या सोबत आहेत उपमुख्यमंत्री फडणवीस. याआधीच त्यांनी रेशीमबागेतील संघ कार्यालयात ते गेलेले होते. त्या ठिकाणी स्मृती मंदिरासमोर ते नतमस्तक झालेले होते आणि आता दीक्षाभूमीवर पोहोचलेले आहेत मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस. इकडे अधिवेशन कालावधी वाढवण्याची मागणी होतीये, मात्र आज जो अधिकृत कालावधी अधिवेशनाचा जाहीर करण्यात आलेला होता त्यानुसार आजचा शेवटचा दिवस अधिवेशनाचा नागपुरात आहे. अधिवेशनाच्या निमित्तानंच मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस आणि या निमित्तानंच नागपुरात दीक्षाभूमीवर येत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन करतायत मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस. नतमस्तक होत आहे दीक्षाभूमी समोर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री. दीक्षाभूमीवरची ही थेट दृश्य. नागपुरातल्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आणि याच दिवशी नागपुरात महत्वाच्या अशा दीक्षाभूमीवर येत बाबासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस करतायत. ही थेट दीक्षाभूमीवरची दृश्य आहेत. याआधी मुख्यमंत्री शिंदे RSS-च्या रेशीमबाग इथल्या कार्यालयात गेलेले होते. तिथे स्मृती मंदिरासमोर ते नतमस्तक झालेले होते आणि आता त्यानंतर थेट दीक्षाभूमीवर दाखल होत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रति आदरांजली अर्पण करत दीक्षाभूमीवर नतमस्तक होत या ठिकाणी शिंदे आणि फडणवीस पुढच्या दौऱ्यासाठी रवाना होत आहेत. हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस, अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी विरोधकांकडून होतीये, मात्र जो का अधिवेशनाचा कालावधी जाहीर करण्यात आला होता त्यानुसारचा आजचा शेवटचा दिवस आहे अधिवेशनाचा आणि त्यामुळेच नागपुरात आल्यानंतर महत्वाच्या अशा या दीक्षाभूमीवर येत बाबासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून केलं जात आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस हे एकत्रितपणे दीक्षाभूमीवर दाखल झालेत. या ठिकाणी त्यांचा सत्कार केला जातोय. शाल आणि दीक्षाभूमीशी संबंधित एक फोटो प्रतिमा देत त्या ठिकाणी फ्रेम देत फोटो फ्रेम देत त्या ठिकाणी मुख्यमंत्री शिंदेंचा सत्कार केला जातोय. ही थेट दृश्य दीक्षाभूमीवरची. याआधीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपुरातील रेशीमबाग इथल्या संघ मुख्यालयाला सुद्धा मुख्यमंत्री शिंदेंनी भेट दिलेली होती. तिथे स्मृती मंदिरासमोर ते नतमस्तक झालेले होते आणि आता त्यानंतर ते थेट दीक्षाभूमीवर पोहोचलेले आहेत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रति आदरांजली अर्पण करण्यासाठी त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी मुख्यमंत्री आले होते आणि या ठिकाणी जी व्हिजिटर्स डायरी आहे त्या ठिकाणी ते आपला आता अभिप्राय नोंदवत आहेत. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस सध्या दीक्षाभूमीवर आहेत. या ठिकाणी त्यांनी बाबासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन केलेले आदरांजली अर्पण केलेली आहे आणि व्हिजिटर्स बुकमध्ये आपला अभिप्राय नोंदवून त्या ठिकाणाहून आता मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस पुढच्या दौऱ्यासाठी रवाना होत आहेत.